बारिश के चलते बढ़ती दुर्घटनाओं के बीच अब अमरावती से एक भीषण अपघात की घटना सामने आ रही है, जहां एक सिटी बस ने 9 साल की बच्चे को कुचल दिया जिसमें उसकी मौत हो गई। अमरावती के साइंस कोर ग्राउंड के सामने से गुजर रहे निर्मले परिवार पर कान ने पंजा मारा है, जहां रास्ते से जा रहे 60 वर्षीय नर्मदा निर्मले, 14 वर्षीय वैष्णवी संजय निर्मले और नेहा संतोष निर्मले, साथ ही प्रीतम गोविंद निर्मले यह साइंस कोर मैदान से अपनी गाँव सिरसगांव कस्बे की ओर जा रही थी। उसी बीच एक तेज सिटी बस आई और चारों को कुचल दिया है, जिसमें 9 वर्षीय प्रीतम गोविंद निर्मले की जगह पर ही मौत हो गई, तो वहीं 14 वर्षीय वैष्णवी संजय निर्मले और नेहा संतोष निर्मले की हालत गंभीर प्रतीत हो रही है। इस घटना के बाद संतप्त स्थानीय लोगों ने सिटी बस की तोड़फोड़ कर दी। इस पूरी घटना के विषय में जानकारी दी है कोतवाली पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक मनोहर कोटनाके ने। आज सकाळी एक आजी, दोन नातीन आणि एक नातू सिरसगाव कसब्याचे आहेत। बस डेपोच्या बाजूला जे सायन्स कोर आहे तिथून पायदळ जात असताना एक सिटी बस आली आणि त्या सिटी बसमध्ये नातू मागच्या चाकात आलेला आहे, घटनास्थळी मरण पावला आहे आणि जे एक नातीन होती नातीनला मार लागलेला आहे, तर जे जखमी आहे त्यांना आम्ही तात्काळ इरविनला उपचारात आम्ही हलवलेले आहे आणि जो मृतक मुलगा आहे त्याचे पण प्रेत आम्ही इरविनला हलवले आहे आणि घटनास्थळावर शांतता आहे। पायदळ आजी, दोन नातीन आणि एक नातू हे पायदळ चालले होते आणि त्याच्यामध्ये नातू हा स्टारबसच्या मागच्या चाकात आलेला आहे आणि नातीन आहे एक या नातूपेक्षा मोठी, त्याला मार लागलेला आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार बोहट के साथ मनीष टिमरी की रिपोर्ट।